स्वतःची काळजी घ्या, नाहीतर मग असे निर्बंध आणि सक्ती करावी लागते आणि मग पुन्हा आपण प्रशासनाला आणि सरकारला नावं ठेवायला मोकळे. त्यामुळे वेळीच लक्षात घ्या, स्वतःची काळजी घ्या, आपल्या आजूबाजूच्यांची काळजी घ्या. एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीय. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे. आर्थिक विधेयकानंतर कामकाज स्थगित केलं गेलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 3 एप्रिलपर्यंत अधिवेशन चालणार होतं, त्याचा कालावधी 3 एप्रिलपर्यंतचा होता. पण कोरोनाची आलेली परिस्थिती, उद्भवलेली परिस्थिती, आलेलं संकट, याचा सामना करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे. सरकारनं हा सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, काय सांगाल? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाचा सूप वाजलेला आहे. राज्यसभा असो किंवा लोकसभा, दोन्ही सभागृहामध्ये आर्थिक विधेयक संपल्यानंतर या संदर्भात निर्णय झाला. आज बहुतांश खासदार देखील आज उपस्थित नाही आहे सभागृहामध्ये. पण ज्या पद्धतीनं कोरम लागतो त्या कोरमच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आगामी 3 एप्रिलपर्यंत संसदेचं अर्थसंकल्प अधिवेशन करणार होतं. अर्थसंकल्प अधिवेशन हा दुसरा टप्पा होता. या दुसऱ्या टप्प्यांमध्ये सदरांचा बहुतांश आर्थिक विधेयक होते. पण आर्थिक विधेयकाला अंतिमतः आज पारित केला जाणार. राज्यसभा असो किंवा लोकसभा, या दोन्ही सभागृहांनी पारित केल्यानंतर संसदेच्या कामकाजात नक्की. प्रशांत, आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण धन्यवाद, आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. अधिवेशन 3 एप्रिलपर्यंत चालणार होतं, पण ते आजच स्थगित करण्यात आलेलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण वळतोय. ठाण्यामधून ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीय. बस लोकल बंद असल्या तरी खासगी वाहनांनी लोक बाहेर पडायला लागलेली आहेत. मोठ्या संख्येनं ही वाहनं बाहेर निघाल्यामुळं ठाणे आणि मुलुंड या टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी झाली. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यावर मग पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली. या कारवाईनंतर खासगी वाहन चालकांनी पळ काढलाय. त्यामुळे ठाणे मुलुंड या टोलनाक्यावरची वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर झालेली आहे. ठाणे आणि मुलुंड या टोलनाक्यांवरची ही दृश्य आत्ताची आपण बघतोय. छायाचित्र आहेत, काही वेळामध्ये दृश्यही आपल्यापर्यंत पोहोचतील. कृपया लाईटली घेऊ नका, गांभीर्यानं घ्या हा विषय. टोलनाक्यांवर आज सकाळी जी काही गर्दी बघायला मिळाली त्या माध्यमातून ट्विट समोर आली, व्हिज्युअल सगळीकडे चालायला लागली. संचारबंदी अजून लागू केलेली नाही आहे, जमावबंदी लागू केली आहे. संचारबंदी केली तर विचार करा काय होईल. त्यामुळे असे निर्बंध, अशी सक्ती करायला लावू नका. आपण सगळे सज्ञान लोक आहोत. स्वतःची, इतरांची, सगळ्यांची काळजी घ्या. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी या सगळ्याविषयी बोलूया. अजित, ही दृश्य आत्ता दुपारची, छायाचित्र आत्ता दुपारची अत्यंत बोलकी आहेत. खरं तर असंच चित्र असायला हवं, पण सकाळचं चित्र मात्र वेगळं होतं. काय अपडेट आत्ताची? आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी पुन्हा संपर्क साधूया. ही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचली आहे, ती ठाणे टोलनाक्याची आहे. ठाणे आणि मुलुंड टोलनाक्यावर आज सकाळी प्रचंड गर्दी बघायला मिळाली. अर्थातच तो व्हिडिओ मग व्हायरल झाला, पोलिसांपर्यंत पोहोचला. पोलिसांनी लगेचच यंत्रणा सक्षम केली. अत्यावश्यक सेवांमध्ये जे काम करतात त्यांनाच फक्त घराबाहेर पडण्याची आणि निश्चित स्थळी पोहोचण्याची मुभा दिली गेलेली आहे. परत एकदा आमचे प्रतिनिधी अजित जोडले गेलेले आहेत. अजित, आत्ताची काय परिस्थिती मुलुंड किंवा ठाण्याच्या टोलनाक्यांवरची? सुवर्ण, मुलुंडचा टोलनाका जो आहे ते न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर त्याच पद्धतीनं ठाणे पोलीस आयुक्त विवेक म्हसाळकर जे आहेत त्यांनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर आता मुलुंड टोलनाक्यावरती एकही गाडी त्या ठिकाणी आलेली नाहीये किंवा त्या ठिकाणी एक गाडी नाहीये. याचं कारण म्हणजे ठाण्यातले सगळे एंट्री पॉईंट जे आहेत ते ठाणे पोलिसांनी पूर्णतः क्लोज केलेले आहेत, बंद केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ठाण्यावरून गाडी पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे मुलुंड टोलनाक्यापर्यंत एकही गाडी जात नाहीये. पण आपण जर पाहिलं तर भिवंडीचा जो मानकोळी नाका आहे तिथं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे. याचं कारण तेच आहे की पुन्हा लोक मुंबईला जाण्याकरता निघालेली आहेत, कारण त्या सार्वजनिक वाहतूक बंद आहे, त्यामुळे खासगी वाहतुकीने लोक मुंबईला चालली विनाकारण. अशामुळे खरं तर यांना खरंच मुंबईला जाणं गरजेचं आहे, त्यांना जाता येत नाहीये वाहतूक कोंडीमुळे किंवा पोलीस मोठ्या प्रमाणात गाड्या आल्यामुळे पोलीस या सगळ्या गाड्या थांबवत आहेत, त्यामुळे ज्यांना खरंच जाणं गरजेचं आहे त्यांची गैरसोय होते. तर दुसरीकडे सुवर्ण, कल्याणच्या जो पूर्व भाग आहे त्या ठिकाणी चक्की नाका येतो, एक वेगळा प्रकार पाहायला मिळाला. ते म्हणजे कल्याणचे पोलीस जे आहेत ते पोलीस चौकामध्ये या ठिकाणी उभे आहेत, त्या ठिकाणी लोक रस्त्यावरती बाहेर आहेत, दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल, इथून सर्व ज्या गाड्या आहेत त्या पोलीस सोडत आहेत. पण ज्यांनी मास्क घातलेला नाहीये त्यांनाच फक्त पोलीस खाली उतरून त्यांना पोलीसची खाक्या जो आहेत तो दाखवत आहेत. हा
कारवाईचा एक नवीनच वेगळा प्रकार समोर आलेला आहे. नागरिकांनी याबाबत सोशल मीडियावर तक्रारी केलेल्या आहेत की मास्क न घातल्यामुळे पोलीस त्यांना मारतायत, त्यामुळे कुठेतरी पोलीस ही कारवाई किंवा पोलिसांचा दबाव असा ही गोष्ट खरी असताना अशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई करणं हे देखील कुठेतरी लोकांच्या तक्रारीचा विषय बनतोय. लोकांनी घराबाहेर पडू नये ही गोष्ट नक्की. अजित, आपण सातत्याने हे सांगतोय, घराबाहेर पडू नका, स्वतःची काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा, पण मग